नागपुरात फिर्यादी ओम प्रकाश दुद्धी यांच्या ऑफिसमध्ये दोन इसम तलवार घेऊन घुसले व त्यांच्याकडून 3,20,000 मुद्देमाल घेतला. या प्रकरणी गांधीबाग पोलीस ठाणे येथे तक्रार केली असता पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फर्यादी ओम प्रकाश दुद्धी हे सकाळी 9:30 सुमारास ऑफिसमध्ये जात असताना आरोपी गौतम रामटेके व अशोक पाटील तलवार घेऊन ऑफिसमध्ये घुसले असता तलवारीच्या जोरावर 3,20,000 घेऊन पळाले. याची माहिती ओम प्रकाश यांनी पोलिसांना दिली असता तब्बल 12 तासाच्या आत गांधीबाग पोलिसांनी दोन्ही चोरांना अटक केली असून त्यांच्याकडनं हत्यारे व मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी गौतम रामटेके हा 10 वर्षाआधीच या ऑफिसमध्ये काम करीत होता. तर दुसरा आरोपी अशोक पाटील याच्यावर चोरी व घुसखोरीचे आधीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी ओमप्रकाश पुरकाराम दुग्डी वय 43 वर्ष मॅनेजर गिरनार एस्कॉर्ट सर्व्हिस गांधीबाग यांनी काल 10:30 येऊन पोलीस स्टेशनला तोंडी माहिती दिली की ते सकाळी 9:30 ऑफिसमध्ये आले होते आणि दैनंदिन कामकाज करत असताना दोन युवक हातात तलवार घेऊन आले आणि त्यांच्याकडील 3,20,000 रुपयाची कॅश घेऊन पळाले. सदरची माहिती मिळताच आम्ही माननीय पोलीस आयुक्त माननीय पोलीस उपायुक्त झोंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास केला. आमच्या अधीनस्थ तपास पथक API संदीप बाबू ASI दुबे यांचे पथकाने 12 तासाच्या आत यातील आरोपी गौतम भीमराव राऊत गौतम भीमराव रामटेके वय 35 वर्ष राहणार धावणे मोल्ला बगडगण तसेच अशोक किसन पाटील वय 43 वर्ष राहणार गौतम नगर बेजनबाग पेठ जरीपटका यांना मुद्देमालासह अटक केलेली आहे आणि या गुन्ह्यात वापरलेले हत्यारसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे. यातील नंबर एक आरोपी गौतम भीमराव रामटेके हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये 10 वर्षापूर्वी नोकरीला होता. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही परंतु आरोपी 2 अशोक किसन पाटील PH जरीपटका हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर चोरी रॉबरीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.